पंढरपुरात पंढरपुरात सगळ्यात पहिले चार दुकान होते, त्याचे आमचे एक दुकान होते. इतना नंतर आता दुकान वाढत डेव्हलपमेंट होत गेलं, दुकान वाढत गेले पूर्ण. पंढरपुरात सगळ्यात पहिले चार दुकान होते, त्याचे आमचे एक दुकान होते. इतना नंतर आता दुकान वाढत डेव्हलपमेंट होत गेलं, दुकान वाढत गेले पूर्ण. शिल्पकार संग्रामसिंह दत्तासिंह परदेशी. हा माझा ही चौथ्या पिढीचा धंदा आहे. माझे पंजोबा आजोबा वडील मूर्तीचंच काम करत होते, आता आम्ही सुद्धा बहुभाऊ मूर्तीचं काम करतोय सध्या. तीन ते चार प्रकारचे दगड येतात. एक येतो शालिग्राम, हा येतो कर्नाटकातून. दुसरा येतो काळापाशाने तर मंगळवेढ्याचा येतो. तिसरा जयपूरचा येतो पांढरा मार्बल येतो. चौथा येतो काळा मार्बल म्हणून जयपूरचा येतो. आणि शालिग्राममध्ये विठ्ठल रुक्मिणी नंदी महादेव बजरंग बली ह्याला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. दोन फुटाच्या मूर्तीला कम से कम 15 ते 8 ते 15 दिवस जातात घडवायला. माझं नाव सुधाकर बंकटराव आघाव. आम्ही परळी तालुक्यातून बीड जिल्ह्यातून आलो. आम्ही परळी तालुका दौनापूर. तर माझ्या घरी एक मोठं म्हणजे वडिलोपारचे देवघर आहे, खूप जुनं 100 वर्षापासूनची परंपरा आहे त्याला. तिथं नवीन मूर्ती स्थापना करायचं ठरवलं आहे, मग त्याच्यासाठी आम्ही इथं मूर्ती पाहण्यासाठी आलो इथं. तर इथल्या कुठल्या कुठल्या प्रकारच्या दगडाच्या मूर्ती चांगल्या राहतील ह्या खात्रीने ह्या दुकानात आम्ही आलो. तर त्यांनी ते आम्हाला काळा सारे शाळेग्राम ह्याच्यातली मूर्ती बनवून देतो असं त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे. कशाची मूर्ती? विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आमच्याकडे. पसंत पडली? खूप छान बनवली दिसते. ओके.